है लोकमत। आज खेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार आहे, त्या सभेसाठी शिवसेनेचे प्रमुख नेते इथे दाखल झालेत। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा इथे पार पडली होती आणि त्या सभेला उत्तर देण्यासाठीच ही सभा आहे अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे। माझ्यासोबत मंत्री दीपक केसरकर सर आहेत। सर, उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा? उद्धव साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याची कोणतीही गरज आम्हाला नाही। ज्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलं नाही, नुसत्या घोषणा केल्या। कोकणची जी जनता बाळासाहेबांच्या बरोबर ठामपणे उभी राहिली, शिवसेनेच्या उभारणीमध्ये ज्या कोकणी जनतेने मोठ्या प्रमाणात आपला वाटा उचलला, त्या कोकणाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं। आपलं मुख्यमंत्री पद धोक्यात येईल म्हणून अजितदादांनी जो जो अन्याय कोकणावर केला निमूटपणे ते सहन करत होते। 450 कोटी रुपये आमच्या जिल्ह्याचे काढून घेतले, काहीही करू शकले नाही। अजितदादांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत। ते म्हणाले, तुमची योजना रद्द करायची नसेल, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी एका मिनिटामध्ये निर्णय घेईल। शेवटपर्यंत यांनी सांगितलेलं नाही। ज्या काजू धोरणासाठी मी अविरत कष्ट घेतले अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून, ते हसण्यावरही नेत होते। शिंदे साहेब ज्यावेळेला सत्तेवर आले, 1350 कोटी रुपये काजूच्या शेतकऱ्यांना मिळाले, 200 कोटीचं काजूचं महामंडळ स्थापन झालं। आज काजूचा दर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मिळू शकेल। काहीही करायचं नाही आणि फक्त टीका करायची, खोटं बोलायचं नुसतं आणि लोकांची दिशाभूल करायचं। तुम्ही दिल्लीला गेला त्यावेळेला तुम्ही मोदी साहेबांकडे स्वतः कबूल केलेलं होतं की हिंदुत्व सोडणं ही माझी चूक होती। मी युतीच्या धोरणापासून लांब आलो, मी बाळासाहेबांच्या विचारापासून लांब आलो। मी महाराष्ट्रात गेल्याबरोबर युतीची सत्ता स्थापन करेन केली नाही, म्हणजे युतीला लोकांनी निवडून दिलेलं होतं। तरी पण महाविकास आघाडी शिवसेनेला संपवण्यासाठी निघाली, तरी उद्धव साहेब काही बोलले नाहीत, केवळ माझं मुख्यमंत्रीपद असं म्हणत ते बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेले आणि त्याच्यामुळेच त्यांच्या कुठल्याही केलेल्या आरोपाचं उत्तर देण्याची गरज नाही। कोणीही पैशासाठी विकण्यासाठी इथं बाजारात बसलेलं नाही। खोक्यासाठी कोण खेळत असते तर ठाकरे खेळत असतील खोका खोका करून, आणि म्हणून त्यांना स्वप्नात सुद्धा खोके दिसतात, त्यांच्या भाषणात सुद्धा खोके दिसतात। आणि म्हणून आमच्यासुद्धा जी काय शेवटी सहनशीलतेचा अंत बघता कामा नये, नाहीतर उद्या लोकसुद्धा बोलायला लागतील, त्यावेळेला तुम्हाला तोंड दाखवण्याची सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही। आणि म्हणून 2.5 वर्ष असं म्हणतात, 2.5 वर्षात तुम्ही देखील त्या सरकारचा एक भाग होतात। मग जेव्हा कोकण वळण होत होता तेव्हा मग जे कोकणातले नेते तिथं त्यांचं राज्य कुठे होतं, ते भेटत कोणाला होते? अजितदादा तिथे राज्य चालवत होते आणि हे त्या टीव्हीच्या स्क्रीनवर बसून फक्त बघत होते, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला की आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे, आपण ह्या सरकारमधून बाहेर पडूया। परंतु ते तिथं ज्याला सांगितलेलं होतं, आज सुद्धा तुम्ही आघाडी तोडा, आज आम्ही सगळीच्या सगळी लोक परत येतो। काय केलं तुम्ही? तुम्ही काही नाही केलं। तुम्हाला वाटत होतं की ही लोक बाहेर गेली तरी पण माझं राज्य टिकणार आहे, कारण तुम्हाला कोणीही फसवलं नाही। शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला